आपलं स्वागत आहे. देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. सहकार हेच विकासाचं माध्यम, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू. जत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वातावरणाचा फटका, भुरीचा धोका वाढला. बीड मध्ये न्यायालयाच्या आवारातून आरोपी फरार, पोलिसांची शोध मोहीम सुरू. गोपीनाथ मुंडेंच्या हत्या प्रकरणात समोर येताच पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हल्लाबोल. भाजप सरकार म्हणजे बाईला नाचवा आणि गाईला वाचवी, छगन भुजबळ यांची टीका. प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी खुद्द राहुल गांधी सोलापुरात. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीसाठीचा जुमला, खासदार राजू शेट्टी यांची जहरी टीका. अण्णा हजारेंना मोदींचं पत्र, आंदोलनासाठी दिल्या शुभेच्छा. वैभव राऊतांच्या संवर्धनासाठी हिंदुत्ववादी संघटना एकत्र. आणि पियुष गोयल यांच्या अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. यंदा 144 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पूर्व व दक्षिण भागातील 26 पैकी 17 तलाव व 2 मध्यम प्रकल्प मे व जून महिन्यापासून कोरडे पडले आहेत. विहिरी तलाव कोरडे पडल्यानं शेतकऱ्यांनी टँकरनं पाणी घालून बागा जागवल्यात. जत तालुक्यातील सध्या वातावरण बदलत होत असताना याचा परिणाम द्राक्ष बागांवरती होत आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झालाय, तसंच द्राक्षाचा गुणवा कमी झाला आहे. यातच व्यापारी पाऊस पडण्याची भीती दाखवून द्राक्ष कमी दरात घेत आहेत. या सर्वांमुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील 2 साखर कारखान्यांचे साखर गोडाऊन सील केली आहेत. या कारखान्यांची साखरही जप्त करण्यात आली आहे. चिखली येथील विश्वास सहकारी साखर कारखान्याने 58 कोटी रुपये ऊसाची एफआरपी अजूनही शेतकऱ्यांना दिली नाही. तसंच कोकरूड येथील दालमिया शुगर कारखान्यानेही 28 कोटी रुपये ऊसाची एफआरपी दिली नाही. त्यामुळे साखर आयुक्तांच्या आदेशानुसार शिराळ्याचे तहसीलदार यांनी या 2 साखर कारखान्यांचे गोडाऊन सील करून साखर जप्त केली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची मुलगी भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात आहे. त्यांनी वडिलांची हत्या कळल्यानंतर मंत्रिपदाला लात मारून बाहेर पडायला हवं होतं, परंतु त्यांनी अद्याप तसं केलं नाही, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली हे सांगितलं जात आहे. त्याचा मृत्यू कसा झाला याची चौकशी झाली पाहिजे. मुंडेंचा अपघात घडण्यात याबद्दल संशय व्यक्त होतोय आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर त्यांच्या मृत्यूची चौकशी करणार, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलंय. ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते. पाथर्डीमध्ये 119 टँकर सुरू आहेत. या ठिकाणी लोक मागतात त्याला चारा व छावण्या व सरकार देते डान्स बार आणि लावण्या, बाईला नाचवा आणि गाईला वाचवा असं भाजप सरकार असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार छगन भुजबळ यांनी पाथर्डी येथील जाहीर सभेत केली. छगन भुजबळ हे आपल्या शैलीत आजही भाजपावरती शिरसंधान साधलं. घर भाड्यानं देताना त्यांचं कुटुंब विचारलं जातं, परंतु ज्यांची फॅमिलीच नाही त्यांना देशच देऊन टाकला आहात अशी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली. माझं तोंड बंद करण्यासाठी मला जेलमध्ये टाकलं आणि मी बोलणार, मग बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा इशाराही आमदार भुजबळ यांनी यावेळी दिला. सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव घोषित करण्यात आलंय. शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी म्हणजेच 13 फेब्रुवारीला सोलापुरात येणार असल्याचं समजत आहे. तर त्यांच्यासोबत माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. मोदी सरकारनं 2014 साली जी आश्वासनं जनतेला दिली, शेतकऱ्यांना दिली, त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. साखर उद्योग, वस्त्रोद्योगासाठी सरकारनं काहीच केलेलं नाही. तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 2014 प्रमाणे विश्वासघाताची पेरणी करू पाहत आहेत. तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणं या अर्थसंकल्पात अपेक्षित होतं, मात्र महिना 500 रुपयाचं आमिष दाखवून सरकार फसवत आहे, अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. घरात शस्त्र सापडल्याच्या आरोपाखाली एटीएसनं अटक केलेले वैभव राऊत यांच्या पाठिंब्यासाठी नालासोपाऱ्यातील हिंदू गौवंश रक्षा समिती व विश्व हिंदू संघटना एकवटल्या आहेत. रविवारी सायंकाळी 5:30 वाजता पाटकर पार्क येथील
मैदानावरती जाहीर सभेचं आयोजन केलं असून त्यात अनेक हिंदुत्ववादी नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 10 ऑगस्ट रोजी मुंबईच्या ATS पथकानं वैभव राऊत यांच्या घरावरती छापा टाकून काही शस्त्र जप्त केली होती. त्यात त्यांना अटक करून ATSच्या ताब्यात आहेत. गोरक्षा करणाऱ्या वैभवला जाणून बुजून ATSनं ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला असून आतापर्यंत या सभेला रितसर परवानगी दिली नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक KD कोल्हे यांनी सांगितलंय. तसंच या सभेचे बॅनरही ठिकठिकाणी झळकले आहेत. बीड इथे बलात्काराच्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीला आज न्यायालयात नेत असताना आरोपीनं तेथून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अनिल पवार असं या आरोपीचं नाव आहे. 2017 त्याच्यावरती बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. बलात्काराचा गुन्हा शिंदेनगर परिसरात घडला होता. तेव्हापासून तो कारागृहात होता. या खटल्याची आज सुनावणी बीड येथील सेशन कोर्टात असल्यानं पोलीस पथकानं आज त्याला न्यायालयात आणलं होतं. शिक्षा मिळण्याच्या भीतीनं त्यानं पलायन केल्याची चर्चा परिसरात आहे. पोलीस त्याच्यावर युद्धपातळीवरची शोध घेत आहेत. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं कामही सुरू आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज 4th दिवस आहे. अण्णा हजारे यांचं उपोषण लोकपाल नियुक्ती व शेतमालाला 1.5 हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी राळेगण सिद्धी इथं उपोषणाला बसले आहेत. उपोषण सुरू करण्यापूर्वी अण्णांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवलं होतं. त्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी पंतप्रधान कार्यालयानं आपका खत मिला आंदोलन के लिए शुभकामनाएं असं पत्र पाठवून खिल्ली उडवण्याचा प्रकार उघडकीस आलाय. तर या पत्रात अण्णांच्या मागण्यांचा उल्लेखही नाही. या आंदोलनात माझ्या मृत्यू झाल्यास त्याला पंतप्रधान मोदी जबाबदार असतील असं अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मध्यमवर्गीयांसाठी महत्वाच्या घोषणा आणि भावी काळासाठीच्या काही तरतुदी यामध्ये मांडल्या गेल्या. या अर्थसंकल्पाविषयी देशातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या अर्थसंकल्पावरती नाराजीचा सूड अळवत गोयल यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत अर्थसंकल्पात कोणतीच संवैधानिक तरतूद नसल्याचं म्हटलं आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे पर्यवेक्षक उदयसिंह बाळसिंह राजपूत यांना आज सेवानिवृत्तीनिमित्त बाजार समितीत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपत आहे. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.